हाय फ्रेंड्स, आत्ता संध्याकाळचा मी व्हिडिओ बनवते आणि सकाळी व्हिडिओ अपलोड करते, त्याच्यामुळं मी काय बोलावते कळत नाही आहे मला. पण सकाळी मी व्हिडिओ अपलोड करते त्यासाठी मी सगळ्यांना गुड मॉर्निंग करते. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तर मी मस्त, तुम्ही पण छान असाल, मस्त असाल, स्वस्थ असाल, हसत असाल, खेळत असाल, आनंदी असाल हे मी गृहीत धरते. आणि जे कोणी छान छान कमेंट करते त्यांचं मनापासून धन्यवाद, आणि जे कोणी वाईट कमेंट करतं आहे त्यांचं पण मनापासून धन्यवाद. कारण गर्वा काय काय म्हणतात त्याला, निंदकाचे घर असावे शेजारी. मग त्यासाठी मी, कारण जे निंदक असतात ना, तर ते आपले छोट्या छोट्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करत असतात आणि ते आपल्याला सांगत असतात, सूचक करत असतात. तर त्यांच्यातून पण थोडंफार शिकायला मिळतं आहे मला, त्यासाठी मग त्यांचं पण धन्यवाद. तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी संध्याकाळचा स्वयंपाक करते, मी चपात्या लाटते, आणि आज आपण काय बनवणार आहेत हे मी तुम्हाला सांगणार या व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच जणांनी मी जो काल व्हिडिओ पोस्ट केला होता तर त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की गॅस जाण्याची शक्यता आहे असं वगैरे बोललेले. तर त्याच्यावरती काही कमेंट्स आले की तुमच्याकडे दोन टाक्या आहेत का नाही. तर टाक्या दोन आहेत आमच्याकडे, पण भरला नव्हता कारण आम्ही गावी गेल्यामुळे एक टाकी रिकामीच होती आणि दुसरी जी होती ती लावलेली होती, त्याच्यामुळं मग गॅस कधी पण जाऊ शकत होता. दुसरी कमेंट होती की तिच्याकडे आहे की इंडेक्स मशीन. तर इंडेक्स मशीन आहे माझ्याकडे, पण त्याच्यावरती जे भांडे असतात स्वयंपाक करायचे ते भांडे नाही आहेत माझ्याकडे, त्याच्यामुळं ते इंडेक्स मशीन असून पण फक्त चहा किंवा त्याच्यावरती दूध तापतं आणि पाणी तापतं, त्याच्यानंतर काहीही त्याचा म्हणजे जास्त काही उपयोग नाही. तर म्हणून मी तो व्हिडिओ टाकलेला. त्याच्या अगोदर जर मी व्हिडिओ टाकलेला समीक्षाचा, ज्यामध्ये मी सांगितलं होतं की समीक्षा काय खात नाही वगैरे वगैरे, तर त्या व्हिडिओला पण खूप अशा छान छान कमेंट आलेल्या आहेत. त्या कमेंट वाचून मला खूप छान वाटलं. सगळ्यांनी मला सजेस्ट केलं की ताई तुम्ही हे द्या ते द्या ते द्या, मग तेच बघून मी काल हे पराठा दिला होता, ह्याचा बटाट्याचा पराठा दिला होता. तर बटाट्याचा पराठा दिला खूप आवडतो कारण त्यात बटाटा असतो, त्याच्यामुळे तिला आवडतो. त्याच्यानंतर मग मी आज तिला भाजी दिली होती, ती होती फ्लावरची, पण तिने ती पण भाजी नाही खाल्ली. फ्लावर मी शिजून घेतला आधी, त्याच्यानंतर त्याला त्याच्यामध्ये लसणाची फोडणी आणि ह्याची जिरे मोहरीची फोडणी आणि हळद मीठ टाकलं होतं फक्त, तरी पण तिने तशीच भाजी आणली होती. तर मी करते प्रयत्न तुम्ही जे सांगितले ते बनवण्याचा, बघूया आता काय होतं आहे ते. तर आता इथे माझा स्वयंपाक चालू झाला होता, अर्धा झाला आहे, चपात्या झालेल्या आहेत, आणि आता मी शेंगदाणे भाजून घेतलेले, त्याच्यानंतर मी आता वांगे, तुम्हाला दिसत असतील तर मी वांग्याची भाजी बनवते. तर खूप सारं असं काम आहे आज, आणि आज व्हेज आहे त्याच्यामुळं मला खूप टेन्शन येतं व्हेज असलं की. तर मी इथे भाजी बनवायचं काम चालू आहे माझं. आज बनवायचं आहे खारं वांगं, माझ्या आवडीची भाजी आहे ही. आणि आमचे दाजी आले, त्यांना पण दाजींना पण आमच्या खारं वांगं खूप आवडतं. आमच्या मिस्टरांना आवडतं आमरस, आणि त्याच्यामुळे मग आजचा प्लॅन ठरला आहे आमरस, खारं वांगं, चपात्या वगैरे याचा. तर माझं चाललं आहे शेंगा आहे त्याच्यात तळफले काढायचं, आणि त्याच्यानंतर मग वाटण घ्यायचं. मिरच्या वगैरे घेतलेल्या आहेत, आणि आता आणि आई इथं दिसत आहे तुम्हाला कॅमेरासमोर, पहिल्यांदा जास्त येत नाहीत आमच्या आई, पहिल्यांदाच आलेत. तर आमच्या आई भाजी गरम करतायत, त्यांना व्हेज आवडत नाही, त्याच्यामुळे ती भाजी जी होती दुपारची नॉनव्हेजची, तर तीच भाजी त्या गरम करतायत. आता
जो सीन आपण बघितला तो बघून मला खरं तर खूप असं हसायला पण आलं आणि कुठेतरी वाईट पण वाटलं, कारण आमच्या आईंचे दात जे आहेत ते तुम्हाला माहितीच आहे, पण ते असून पण त्यांना म्हणजे असे खाण्याची इच्छा होती, असे शेंगदाणे वगैरे मी शेंगदाणे भाजून ठेवले होते तर त्यांना खाण्याचा मोह आवरला नाही, तर त्यांना माहीत आहे की आपल्याला दात नाही आहेत तरी पण त्यांना तो मोह आवरला नाही, किती वाईट वाटतं ना, आपल्यासमोर जी गोष्ट आहे ती आपण खाऊ शकत नाही का तर फक्त दातामुळे, किती म्हणजे त्यांना खाऊ वाटत असेल काय काय पण त्यांना ते खाता येत नाही, हे बघून मलाच खरंच वाईट वाटतं आहे आता। तर मग आता माझा स्वयंपाक चालला आहे आणि आत्ताचा जो आपण सीन बघितला त्याच्यावरून असं वाटतं आहे की आईंना कॅमेरा चालू होता हे माहीत नव्हतं, त्याच्यामुळे मग त्यांच्याकडनं ते हे झालं, नाहीतर ते असं जास्त कधी खात नाहीत असं किचनमध्ये आल्या म्हणजे किचनमध्ये जास्त असं हे नाही करत, येत पण नाही जास्त न हे पण नाही, आज त्या कशा काय आल्या काय माहिती, पण मला खूप असं काम पडलेलं आहे, खूप म्हणजे खूप वैताग आला आहे, कारण एवढ्या मोठ्या चपात्या बनवल्या, एवढ्या लोकांचं जेवण बनवायचं, वांग्याची भाजी बनवायची, भात आमरस बनवायचा, खूप खूप वैताग आला होता आणि तेही फक्त उभा राहून, म्हणजे सासूबाई मला म्हणजे काहीच मदत नाही करू शकत, फक्त त्या आल्या आणि तेवढं त्यांचं ते बघितलं तुम्ही ते, अशा नाही बोलल्या की मी तुला थोडीफार मदत करते, नाही, सून म्हणजे यांना सून म्हणजे कामवाली बाई, कामवाली बाईपेक्षा सुनेचं काहीही महत्त्व नाही आहे, कारण जी सून असते त्याच्याकडनं जास्त तर अपेक्षा केल्या जातात, हे आलं पाहिजे ते आलं पाहिजे ते आलं पाहिजे, पण जी सून असते ना तिला कोणाचे तिने कोणाकडनं अपेक्षा नाही करायच्या की मला हे द्या हे पाहिजे, मला सासूनी मदत केली पाहिजे, मला नवऱ्याने इकडं नेलं पाहिजे तिकडं नेलं पाहिजे असं केलं पाहिजे, पण ती जे असते ना तिच्याकडनं सगळ्या अपेक्षा केल्या जातात, तुला हे आलं पाहिजे तुला ते आलं पाहिजे, हां कशासाठी तिचा काही जीव नाही आहे का असं मला वाटत असतं, पण काय करणार। तर आता इथे या सीनमध्ये माझी वांग्याची भाजी बनवायची चाललेली आहे रेसिपी, आमच्या पप्पांना माझ्या हातचं वांग्याची भाजी खूप आवडते आणि त्याच्यामुळेच त्यांनी वांग्याची भाजी बनवायला सांगितली, आमच्या दाजींना पण खूप आवडते, माझ्या वडिलांना म्हणजे आमच्या दादांना पण खूप आवडते आणि स्वतः मला पण खूप आवडते वांग्याची भाजी, तर तुम्हाला कोणती भाजी आवडती आहे नक्की कमेंटमध्ये सांगा, आमरससोबत कोणती भाजी तुम्हाला खायला आवडते, जास्त तर बटाट्याची भाजींची नाव येईल मला अंदाज असा, पण तुमची भाजी आमरसाबरोबर कोणती भाजी तुम्हाला आवडते नक्की कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका। तर इथे मी मोबाईल ठेवला होता या दुसऱ्या बाजूला आणि तिथे मोबाईल ठेवला आणि तो पडला खाली, बरं झालं मोबाईल खाली पाण्यात नाही पडला नाही तर मोबाईलची वाट लागली असती, त्याच्याऐवजी तिथं जो डबा होता तो पडला। आता इथं मी भाजी करून घेते वांग्याची भाजी माझ्या पद्धतीची, आता इथे जे दिसतं या चित्रामध्ये दिसतंय ते मी इथे आंब्याच्या साली ज्या आहेत त्या काढून घेते, कारण आपल्याला बनवायचं आहे आमरस आणि त्या काढून घेतल्यानंतर मी आता त्याचे स्लाइस करणार छोटे छोटे आणि स्लाइस करून मग ते मिक्सरमध्ये बारीक होण्यासाठी आपण जो आमरस कशा पद्धतीने बनवतो तसंच मी आता आमरस बनवते आहे। खूप कंटाळा येतो, पाय खूप दुखत होते कारण मुलांना नेऊन आणून परत त्याच्यानंतर किचनमध्ये पूर्ण वेळ उभा राहून
काम करायचं, त्याच्यानंतर जे भांडे वगैरे खूप असा कंटाळा येतो, पण काय करणार ना, सांगू पण शकत नाही की मला मदत करा म्हणून, खरंच खूप अवघड आहे माझं. आणि आता मी इथे करते आंबे आता मिक्सरमधून फिरवायचे आहेत, आणि मग आमरस होईल आपलाच थोड्या वेळातच. वांग्याची भाजी झालेली आहे, इकडं भात पण टाकलेला आहे, आणि आमरस झालेला आहे, चपात्या आमरस बनवते, चपात्या पण झालेल्या आहेत. लवकरच आता आपण जेवायला बसणार आहेत. तर बऱ्याच जणांच्या अशा कमेंट येत होत्या की तुम्हाला कोणीतरी मदत करायला पाहिजे आणि घरात कोणतरी मदत केली पाहिजे, एकटी बाई कशी करणार. तर हा माझा मुलगा वेदांत हा नेहमी मला मम्मा तुला मी काय मदत करू सारखं बोलत असतो. समीक्षा नाही एवढी, पण हा वेदांत मला प्रत्येक गोष्टीत असं मध्ये करणार की मी तुला मदत करतो, मी तुला मदत करतो म्हणून. आणि तेवढंच खूप छान वाटतं असं बोललं तरी, खूप असं खूप हुशार आहे तो. प्रत्येक गोष्टीत मम्मा मी तुला मदत करू का असं बोलत असतो. त्याची मदत ही कामं अडवणारी असते, पण तरी पण तो बोलतो त्यातच आपलं समाधान वाटतं, छान वाटतं. तर सॉरी मी मग अशी म्हटलं की मी भात टाकला होता, तर मी भात नव्हता टाकला, आता मी भात टाकते. तर इथे दिसत असेल तुम्हाला भांड्याचा मोठा फाळा. हो, भांडे घासायचे अजून खूप. असं काय सांगू आता, मी जास्त गाराने पण नाही सांगत काय नाही. म्हणजे सासूबाई किचनमध्ये येऊ शकतात खाण्यासाठी, शेंगदाणे खाण्यासाठी म्हणा, किंवा फेऱ्या मारू शकतात. त्यांना कळतं आहे की किचनमध्ये खूप काम आहे, एकटी कशी करणार आहे, एकट्या बाईचं हे काम नाही आहे एवढ्या माणसाचं करायचं, आणि त्यात कितीतरी पदार्थ बनवायचे, त्याच्यामुळे एवढ्या एका बाईचं हे काम नाही. किचनमध्ये त्यांच्या किती फेऱ्या मारतात दिसतात तुम्हाला येता जाता, पण तरी पण एका कामाला हात लावत नाहीत. म्हणजे मला कळत नाही माझा जीव नाही का, मी काय कुठून हे करून आले का, मला माझा जीव नाही आहे. त्यांना कळत नाही त्याला आपण काय करणार आहे, आणि असं सांगितलं तर म्हणणार परत मग माझं नाव होतं की मग मी बोलणारचे माझं तोंड दिसतं की सासूला काम सांगते असं. मी काही कधीच नाही सांगितलं त्यांना काम. तर आता मी काचेच्या वाट्या काढलेल्या आहेत आमरसासाठी, माझे भांडे वगैरे सगळं झालेले आहेत. आता मी काचेच्या वाट्या काढल्या सगळ्यांसाठी. इकडे मी बाटल्यासुद्धा भरते कारण मी हंड्याला गुंडाळलं होतं टॉवेल, आणि त्याच्यामध्ये खूप असं थंड निसर्गात पाणी कसं थंड असतं तसं पाणी थंड झालं आहे, आणि तेच पाणी मी या बाटल्यांमध्ये भरते. आणि आता मी सगळ्यांना जेवायला पण नेलेले बाहेर हॉलमध्ये, आम्ही सगळे एकत्र जेवतो आणि सगळ्यांना जेवायला नेले राहिल्या होत्या बाटल्या. इकडे मी या सीनमध्ये मी सगळ्यांना असं जेवण वाढते, आमरस देते. तर खूप असं धावपळीने मी स्वयंपाक केला होता, आणि एक बाई सगळ्यांचा स्वयंपाक करते कशासाठी करत असते, सगळ्यांनी एखादी तरी कौतुकाची थाप पाठीवर ठेवावी की हां छान झालता, एकदा तरी म्हणावं की हो छान झाला होता स्वयंपाक, मस्त झालती भाजी, मस्त झालतं हे, मस्त झालतं ते, असं तरी म्हणावं असं वाटत असतं. प्रत्येकीचं असं स्वप्न असतं की आपण जे स्वयंपाक करतो त्याला कुणी ना कुणीतरी नाव जावं.
असं वाटत असतं, मला वाटतं आहे, मला वाटतं आहे. मग मी आशा करू शकते की प्रत्येक स्त्रीला वाटत असेल की असं कोणीतरी म्हणावं की तुमची भाजी, तू बनवलेली भाजी छान झाली होती म्हणून एकत्री म्हणायला पाहिजे होतं. पण काय म्हणायचं त्याला, दुर्दैवाने कोणच असं बोललं नाही. सगळेजण असे स्वतःचे स्वतः जेवायला बसले होते, कोण काहीच नाही बोललं. आणि त्याच्यामुळे खरंच खूप असं दुःख वाटतं मनाला की आपण एवढं सगळं बनवायचं, सगळ्यांना एवढं प्रेमाने वाढायचं जेवण, आणि त्याच्या बदल्यात आपल्याला कोणी काही एक शब्बासकी पण नाही देत. खरंच खूप वाईट गोष्ट. तर तुम्ही कोणाला नावजत नसाल तर नक्की नावजा, कारण एक शब्बासकी आहे ना ती उत्साह देत असते पुढचं आणखीन काम करण्यासाठी जोमाने. तर एवढा हा पसारा सगळा उचलायचा आहे अजून. चला, बाय बाय, गुड नाईट.